नमस्कार, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. आज आपण बखरमधली दुसरी गोष्ट ऐकणार आहोत. बिडकर नावाचे एक गृहस्थ होते. ते अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार खूप जोरात चालायचा आणि ते जडीबुटीपासून धातूचे सोने बनवण्याचे पण त्यांना विद्या येत होती. ते श्रीमंत असल्यामुळे त्यांना नर्तकीचा नाद होता. ते नेहमी नाच गाणे पाहण्यासाठी जात असत. त्यांचे प्रेम त्या नर्तकीवर जडले होते. त्यांनी तिला लग्न करण्यासाठी विचारले. तिने पण बिडकरांना होकार दिला. तिने लोकांसाठी नाचगाणे बंद केले आणि बिडकरांच्या मागे लागले. कधी लग्न करायचं? त्याच्या आधी त्यांचे लग्न झालेले होते. आता त्यांना चिंता होऊ लागली की आता आपण घरी कसं सांगायचं. त्यांची चिंता त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितली. असंच त्या नर्तकीला सर्पदंश झाला आणि ती त्यातच मरण पावली. बिडकर खूप दुःखी झाले. त्यांचे कशातच मन रमेना. त्यांच्या मित्राने पुन्हा सांगितले, ईश्वराने तुझ्या मार्गातील अडचण आपोआपच दूर केली आहे. तू आता अध्यात्मात जा, त्यात उपाय शोध. मानवाला दुःख झाले की अध्यात्माची आठवण होते. मित्र बिडकरांच्या चार उपदेशाच्या गोष्टी सांगू लागला. तेवढ्यात तेथे एक रामदासी बुवा येतात. ते म्हणतात, तुझ्यासारख्या ऐश्वर्यात लोळणारा माणूस काय अध्यात्म करेल. हे वाक्य ऐकताच बिडकरांना खूप वाईट वाटले. ते त्यांचे आराध्य दैवत मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन ठाण मांडून बसले. तेथे मारुतीचा धावा करू लागले. त्यांना रात्री स्वप्न पडले. तू अक्कलकोटला जा, तिथे स्वामी समर्थ महाराज आहे, तिथे जा. ते सकाळी उठून अक्कलकोटला निघतात. 2-3 दिवसातच ते अक्कलकोटला पोचले. तेथे राजे महाराजांच्या सेवेत राहतात. बरेच दिवसांनी त्यांना महाराजांचे पाय चेपण्याचे काम मिळते. महाराजांचे पाय दाबत असताना त्यांना झोप लागते आणि अचानक जाग येते. तेव्हा महाराजांजवळ मोठा नाक फणा काढून बसलेला दिसतो. बिडकर महाराज एकदम मनातल्या मनात घाबरतात, पण स्वामींवर विश्वास ठेवून नामस्मरण करत करत पाय दाबत राहतात. स्वामी उठल्यावर पाहतात आणि जोरात बिडकरांच्या श्रीमुखावर थप्पड मारतात. बिडकरांचा चेहरा आनंदाने फुलून जातो. ते आनंदाने डोलू लागतात. स्वामी महाराज त्या नागाला हातात धरून बाहेर सोडतात. गुरु महाराज जेव्हा आपल्या शिष्यांवर शक्तिपात करतात तेव्हा त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. तोंडात मारणे हा एक प्रकारचा शक्तिपातच होता. त्यामुळे बिडकरांच्या मनातील द्वंद्व संपून गेले. ते स्वामींचे पूर्ण शिष्य झाले. स्वामींनी त्यांना सहस्त्र भोजन घालण्याचे सांगितले. त्यांनी आपल्या जवळच्या अत्तराच्या बाटल्या विकून आपण त्यांना भोजन द्यावे असा विचार केला, पण त्यांना मध्येच ठेच लागून सर्व त्यांच्या बाटल्या फुटून गेल्या. हे पाहून बाळप्पा त्यांना एक युक्ती सांगतो. तुम्ही उरलेल्या पाटल्यातून सुगंधी अष्टगंध तयार करा आणि ते राजाला विकून या. हे ऐकताच बिडकरांनी अष्टगंध तयार केले आणि राजाकडे जाऊन ते विकले. त्यातून आलेल्या पैशातून सहस्त्र भोजन घातले. स्वामी त्यांना म्हणतात, भोजन दिया अब दक्षिणा देणे पडेगी. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते गपचूप बसले. स्वामी म्हणतात, दक्षिणा नाही तर एक वचन दे, जडीबुटीचा धंदा सोडून दे. त्यांना प्रश्न पडतो की आपण काय करावे, पण गुरु आज्ञा मानून ते सोडून देतात. मग स्वामी त्यांना नर्मदा परिक्रमा करायला सांगतात. माया ही ब्रह्मा आणि मोक्षप्राप्तीची बाधा असते. बिडकरांची आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून नुसते धातूचे सोने करत बसण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाचे सोने कर असा आदेश स्वामींनी त्यांना दिला.